शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गोदावरी महोत्सवात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी नदीच्या तीरावर आयोजित करण्यात आलेल्या या गोदावरी महोत्सवात खास महिलांसाठी लावणी ठेवण्यात आली होती. नदीकाठी बोचरी थंडी पडलेली असताना महिलांनी लावणीच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल 4,500 ते 5,000 महिला लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजर झाल्या होत्या. मुलींनीही मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत महिलांनी हा कार्यक्रम पाहिला. विशेष म्हणजे महिलांची लावणीला दाद तर मिळालीच, शिवाय महिलांनी ठेका देखील धरला. लावणीचे लाईव्ह सादरीकरण तसेच महिलांना पाहणे शक्य होत नाही, पण गोदावरी महोत्सवाच्या निमित्ताने लावणीचा आनंद घेता आला अशा प्रतिक्रिया महिला आणि मुलींनी दिल्या. लावणी कार्यक्रम झकास झालेला आहे. नांदेडमध्ये आजपर्यंत आम्हाला आनंद घेता आला नाही महिलांसाठी, आणि आज महिलांसाठी आम्हाला ह्या गोदावरी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आज सर्वांना महिलांना आनंद घेता आला. आणि हा जो माहोल आहे तो माहोल आम्ही कधीच विसरू शकणार नाही, कारण खूप आम्ही धमाल केली आणि खूप आमच्या साऱ्या मैत्रिणींसोबत आम्ही मौज मजा केली.
आम्हाला खूप चांगलं वाटलं कारण की लावणीचा कार्यक्रम हा फक्त पुरुषांसाठी असतो, कारण की सगळे पुरुष एकत्र होऊन लावणीचे ठेके वगैरे घेतात, मग ते मुलींना बघता येत नाहीत, बायकांनी त्यांची हाऊस पूर्णी करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला आता खूप आनंद होतोय की हेमंत पाटलांच्या बड्डेमुळे लावणीचा कार्यक्रम चालू झाला व आम्हा सर्व महिला मुली मिळून हा कार्यक्रम पाहू. हा खूप धमाल केली, डान्स वगैरे केला तुम्ही? हा खूप डान्स केला, खूप छान वाटतंय आम्हाला. आता लावणीचा कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटला, आम्ही खूप मस्ती केली, निंगाणा केला, खूप छान होता लावणीचा कार्यक्रम, मज्जा आली खूप. लावणी हे फक्त पुरुषासाठी होती, आज सगळे ते पुरुष बघते हे माहिती होतं, पण हे आज महिलांसाठी, पूर्ण महिलांसाठी कार्यक्रम होता. खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केलो. मला तर इतका आवडला की बस मी तर भरपूर एन्जॉय केला लावणीचा. डान्स पण करत होतो? हो, मी खूप छान डान्स केला, मला खूप आवडतो डान्स करायचं, याच्यामुळे मी भरपूर एन्जॉय केलेला. मला वाटते की असं दरवर्षी भाऊच्या वाढदिवसानिमित्त लेडीजसाठी किंवा महिलांसाठी काही ना काही असे कार्यक्रम सतत चालत राहावं. पुरुषाचा कार्यक्रम आम्हाला असं वाटत होतं की बाबा लावणी म्हणजे एक छोटा मोठा काहीतरी असं वाटत की पुरुषच बघाव, महिलांनी बघू नये. हे महिलांसाठी जे नांदेडमध्ये आणलेला लावणीचा कार्यक्रम हे पूर्ण फॅमिली बघून एन्जॉय करू शकते असं आम्हाला वाटते की दरवर्षी लावणीचा कार्यक्रम व्हा. याच्यामध्ये आपण तिला पाहिलं असेल.